छत्रपती शिवाजी महाराजांनी आई भवानी मातेला अफजलखानाचा कोतळा फाडून जो नैवेद्य अर्पण केला त्याची साक्ष देणारा किल्ले प्रतापगड। जय शिवना मित्रांनो, मी रोहित सकाराम मालुसरे स्वागत करतो तुमचं रोहित मालुसरे व्लॉग्स मध्ये पुन्हा एकदा आलो नवीन वडे घेऊन तुमच्या भेटीला। तर मित्रांनो, आज आपण चाललो प्रतापगडावर। नवरात्र उत्सव हा सुरू झालेला आहे आणि आता मी महाडूर निघालो आहोत। आपल्या सोबत काही मंडळी आहेत, ही सर्व मंडळी आपल्या सोबत आहेत आणि यांच्या सोबत आता आपण प्रतापगडाच्या दिशेने कूच करणार आहोत। चला तर मग। जावळीचं घनदाट खोर, उंच उंच सह्याद्रीची रांग, अनुभवावी ती संध्याकाळ, वळणदार घाट, धुक्यात हरवलेली गावे, पराक्रमांचा प्रतापगड, ढोल ताशांचा गडगडाट आणि आई भवानी मातेचं दर्शन। आज किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सव असल्याने 2 दिवस अगोदरच तयारीला लागलो। मित्रांना फोन्स कॉल केले आणि जायचं पक्क केलं। सायंकाळी 5 वाजता महाडवरून निघालो। मस्त ऊन पडलं होतं आणि वातावरण सुद्धा आल्हाददायक होतं। जसं काय आबाळ आमचं खुल्या मनाने स्वागत करत होतं। मुंबई गोवा हायवेचा नवीन रोड झाल्याने गाडीचा स्पीडसुद्धा झपाट्याने वाढत होता। पोलादपूर चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन केलं आणि गाडीची चाकं आपोआप प्रतापगडच्या दिशेने वळू लागली। घाट सुरू झाल्याने डोंगरांना निहाळत निघालो। अतिवृष्टी झाल्यामुळे खूप ठिकाणी दरड कोसळल्या होत्या आणि खडतर प्रवास सुरू झाला। पूर्णपणे धुकं दाटलेलं तुम्ही पाहू शकता आणि धुक्यामध्ये ते गाव सुद्धा हरवलंय। भारीच भारीच अप्रतिम। मित्रांनो, घाटाचा प्रवास करताना खूप साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि तुम्ही येतानाच पाहिलं असेल की वळणदार घाट आणि पूर्णपणे धुकं दाटलेले आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की हा एक धबधबा आहे। खूप पर्यटक इथे थांबतात, खूप साऱ्या भेट देतात कारण की आत्ता सध्या पाणी कमी आहे पण जेव्हा असतं तेव्हा खूप सारी पब्लिक इथे हजेरी लावते। महाडवरून 5 वाजता निघालो होतो आणि आपण आता वाजले 6, आपण 1 तासामध्ये पोहोचलो आहोत आपल्या मागे किल्ले प्रतापगड आणि या साईडला इकडून पुढे या साईडला महाबळेश्वर आणि या दिशेने आपण आलो आहोत। प्रतापगड नावाप्रमाणेच याच्या उदरी प्रताप दडला आहे। 1655 छत्रपतींनी चंद्रराव मोरेकडून जावळी आपल्या ताब्यात घेतली। अफजलखानाचा वध याच ठिकाणी झाला। दुर्गा जागर, कोजागिरी पौर्णिमा, नवरात्र उत्सव, दिवाळी पहाट, त्रिपुराही पौर्णिमा अशा विशेष सणांचे औचित्य साधून गडावर पुरापार परंपरा जपली जाते। मात्र इतर वेळी गडकिल्ले अंधारातच असतात। मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत प्रतापगडाच्या पायथ्याशी आणि जी सायंकाळ आहे ती तुम्हाला मी दाखवतो। पाहू शकता माझ्या मागे दिसत आहे तुम्हाला प्रतापगडाची पूर्ण तटबंदी आणि हा बुरुज काही अप्रतिम असं नजारा। आपले मित्र चला जायचं काय, चला छत्रपती शिवाजी महाराज की जय। नवरात्र उत्सव मध्ये प्रतापगडावर विशेष गर्दी पाहायला मिळते। संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक अलोट गर्दी करतात। गडावर रोषणाई केल्याने प्राचीन काळी रात्री कसं वातावरण असेल याची एक अनुभूती मिळते। गडावर आल्यानंतर पूर्णपणे तुम्हाला धुकं पाहायला मिळेल आणि आज मशाल महोत्सव असल्यामुळे तुफान अशी गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल। तुम्ही पाहू शकता की ह्या गाड्या अशा पूर्णपणे शिस्तीमध्ये लावल्यात आणि अजूनही गाड्यात खालच्या रोडपर्यंत ती पूर्णपणे प्रतापगडचा रस्ता पॅक झालेला आहे। अजून काही गाड्या येत आहेत हे बघा तुम्हाला दिसत आहे धुक्यांमधून। हीच खासियत आहे कदाचित मशाल महोत्सवची।
भवानी मंदिरामध्ये देवीची सालंकृत प्रसन्न मूर्ती आहे। ही मूर्ती महाराजांनी नेपाळमधील गडकी नदीतून शालिग्राम शिळा आणून घडून घेतली आहे। प्रतापगडावर आई भवानी मातेचं दर्शन घेतलं आणि मन अगदी तृप्त झालं। महाराजांचा जयघोष, मावळ्यांचा राजशाही थाट, ही रोषणाई, हा ढोलताशांचा आवाज, या सगळ्या गोष्टी फक्त नवरात्र उत्सवमध्ये पाहायला मिळतात। आपले हिंदू सण आजकाल गडांवर साजरे होतात, हीच खरी आपल्या महाराजांची प्रेरणा आहे। या सोहळ्याचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार झालो। सोहळा मनात आणि कॅमेऱ्यात टिपला आणि प्रतापगडाचा निरोप घेतला। आत्तापर्यंत प्रतापगडबद्दल ऐकलं होतं, आज अनुभवलं। मित्रांनो, इथेच रजा घेतो। धन्यवाद।